नमस्कार मित्रांनो, मी विजय कदम आपल्या सर्वांचं एज्युकेट टू इंडिया ग्रुप या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो आहे. तर पार्ट सेकंड आहे बघा योजनांच्या बाबतीमधील. पहिल्या पार्टमध्ये आपण दारिद्र्य आणि बेरोजगारी कमी करण्यासाठी कोणकोणत्या योजना बघितलेल्या आहेत त्या तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि त्या योजनांच्या व्यवस्थित नोट्स काढा, कारण त्या नोट्स तुम्हाला परीक्षेसाठी मदत करणार आहेत, ठीक आहे. आणि आत्ता ज्या योजना आहेत याही योजना खूप महत्त्वाच्या आहेत. हा पार्ट किती आहे तर सेकंड नंबरचा पार्ट आहे देशामध्ये दारिद्र्य आणि बेरोजगारी कमी करण्यासाठी. बाकी इतरही खूप अशा योजना आहेत त्या आपण नेक्स्ट बघू, त्याच्यासाठी एक वेगळी लेक्चर सिरीजच घेऊ, 5-10 लेक्चर्स त्याच्यासाठी आपण वेगळे तयार करून ठेवू, ठीक आहे. बाकी एज्युकेट टू इंडिया ग्रुपच्या इतर लेक्चर सिरीज ज्या आहेत त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. राज्यशास्त्र असेल, प्रश्नपत्रिका विश्लेषणाचं असेल, सर्वांची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. तर सर्वच्या सर्व लेक्चर्स बघा. मी म्हणेल की एज्युकेट टू इंडिया ग्रुपची प्रत्येक व्हिडिओ बघा, कारण प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला मदत करणारी आहे. अभ्यासाच्या बाबतीमध्ये काही प्रश्न असेल तर विजय कदम 27 टेलिग्रामची लिंक आहे, निवांत बिंदास्तपणे विचारू शकता. आणि टेलिग्रामची लिंक आहे एज्युकेट टू इंडिया ग्रुपची, इथं डायरेक्टली तुम्ही जॉईन व्हा, जेणेकरून ज्या करंटच्या लेक्चर सिरीज चालू आहेत तर त्याच्या नोट्स तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर चला आपण चालू करूया. महात्मा गांधी ग्रामीण राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, नाव काय बघा, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना. याला आपण काय म्हणतो तर MG नरेगा असं म्हटलं जातं किंवा MNREGA असं म्हटलं जातं. आता ही योजना काय आहे, या योजनेचा मेन उद्देश काय आहे आणि ही योजना चालू कधी करण्यात आली होती, म्हणजे टू द पॉइंट सर्वच्या सर्व डिटेल्स या योजनेच्या बाबतीमध्ये आपण बघणार आहोत. पहिला मुद्दा काय देण्यात आलेला आहे बघा, 7 सप्टेंबर 2005 रोजी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायद्याची काय करण्यात आली तर नोंदणी करण्यात आली. पहिली तारीख लक्षात ठेवा, या कायद्याची नोंदणी कधी करण्यात आली तर 7 सप्टेंबर 2005 रोजी. आणि या कायद्याच्या नोंदणीच्या आधारावरती दुसरा मुद्दा काय दिलेला आहे की 2 फेब्रुवारी 2006 रोजी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना 200 जिल्ह्यांच्यामध्ये, भारतातील 200 जिल्ह्यांच्यामध्ये काय करण्यात आली, सुरू करण्यात आली. हा सेकंड मुद्दा दिलेला आहे. आता याच्यामध्ये काय सांगण्यात आलेलं आहे की राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी जी योजना आहे या योजनेमध्ये एकूण इतर 2 योजनांचा समावेश केला. कोणती कोणती आहे तर एक म्हणजे संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना जी होती, या संपूर्ण ग्रामीण रोजगार योजनेचा समावेश, त्याचबरोबर नॅशनल फूड फॉर वर्क प्रोग्राम जो होता या योजनेचा समावेश करण्यात आलेला आहे. परीक्षेला प्रश्न विचारतील की राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या मध्ये 2 कोणत्या योजनांचा समावेश केला, एक म्हणजे संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना आणि दुसरी आहे ते नॅशनल फूड फॉर वर्क प्रोग्राम, या दोघांचा समावेश केला. आणि या आधारावरती 1 एप्रिल 2008 पासून ही योजना जी आहे ती देशभर लागू करण्यात आली. सुरुवातीला बघा, 2 फेब्रुवारी 2006 ही योजना 200 जिल्ह्यांच्यामध्ये लागू करण्यात आली होती प्रायोगिक तत्वावरती. पण ज्या वेळेला संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना आणि नॅशनल फूड फॉर वर्क या दोघांना एकत्रित करून ही योजना 1 एप्रिल 2008 पासून पूर्ण देशावरती काय करण्यात आली तर देशामध्ये लागू करण्यात आली. आणि 2 ऑक्टोबर 2009 रोजी या योजनेचं काय करण्यात आलं, नाव बदलण्यात आलं. आता 2 ऑक्टोबर 2009 काय होतं तर महात्मा गांधीजी यांची 140वी नंबरची जयंती होती आणि या जयंतीच्याच आधारावरती महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना असे त्याचं नाव करण्यात आलेलं आहे. म्हणूनच मी इथं वरती लिहिलेलं आहे की महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना असं केलेलं आहे. ही योजना मी डिटेलमध्ये का घेत आहे माहिती, कारण या योजनेवरती बरेच प्रश्न विचारले जातात आणि सर्वात महत्त्वाचं की या योजनेच्या आधारावरती केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पातून जर वर्ष एक ठराविक अमाऊंट जी असती ती साईडला काढून ठेवलेली असते. सो ही योजना खूप महत्त्वाची आहे रोजगार निर्मितीच्या क्षेत्रामध्ये. आता याच्यामधले महत्त्वाचे आपण पॉईंट्स बघू कोणते कोणते आहेत. पहिला मुद्दा जो आहे या योजनेच्या अंतर्गत काय सांगलेलं आहे बघा, की वर्षातून 100 दिवसाची मजुरी रोजगार जो आहे पुरवण्याची हमी प्रत्येक कुटुंबातील प्रत्येक सदस्याला नाही आहे, प्रत्येक कुटुंबातील किमान एका सदस्याला देण्यात आलेला आहे. म्हणजे याच्यातून आपल्याला काय समजलं की जर समजा 5 एका कुटुंबातील व्यक्ती असतील तर 5 पैकी किमान एका सदस्याला काय केलं जाईल, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजनेच्या अंतर्गत एका वर्षामध्ये 100 दिवसाचा काय दिला जाईल तर रोजगार दिला जाईल असं पहिल्या मुद्द्यामध्ये सांगितलेलं आहे. दुसरा मुद्दा काय सांगण्यात आले बघा, ग्रामपंचायतीमध्ये याची नोंदणी केली जाईल, जो काही मजूर असणार आहे अकुशल कामगार असणार आहे त्याची नोंदणी ग्रामपंचायतीमध्ये केली जाईल. ग्रामपंचायतीच्या मार्फत त्या व्यक्तीला एक जॉब कार्ड दिलं जाईल
फोटोच्या आधारावरती फोटो याच्यावरती त्या व्यक्तीचा राहील, असं एक जॉब कार्ड दिलं जाईल. आणि या जॉब कार्डची जी वैधता असणार आहे ती किती असेल तर 5 वर्ष असेल असं सांगितलेलं आहे. म्हणजे 2009 जर योजना लागू केली असेल तर 2009 ते 2014 या जॉब कार्डची काय असणारी वैधता असणार आहे. तिसरा मुद्दा काय देण्यात आलेला आहे बघा, आता एखाद्या व्यक्तीने अर्ज केल्यानंतर अर्जदाराने अर्ज केल्यापासून 15 दिवसाच्या आत 5 किलोमीटर अंतराच्या परिसरामध्ये रोजगार पुरवला जाईल असं सांगितलेलं आहे. म्हणजे एखाद्या व्यक्तीनं आता इथं अर्ज केलेला आहे, अर्ज केल्यानंतर 15 दिवसाच्या आत 5 किलोमीटर एरिया जो असणार आहे, हा जो एरिया आहे 5 किलोमीटरचा, या 5 किलोमीटर एरियाच्या आत त्या व्यक्तीला काम दिलं जाणार आहे असं सांगितलेलं आहे. समजा त्या व्यक्तीला जर काम देता आलं नाही 15 दिवसांच्या मध्ये तर त्याच्यासाठी त्यांना काय दिलं जाणार, तर बेरोजगारीचा भत्ता दिला जाणार आहे असं म्हटलेलं आहे. आता बेरोजगारीचा जो भत्ता आहे, समजा नवीन वर्ष चालू झालेलं आहे, डिसेंबरला नोंदणी केलेली आहे, नवीन वर्ष चालू झालेलं आहे, मग आर्थिक वर्षातील पहिले 30 दिवस असेल, या 30 दिवसामध्ये समजा त्या व्यक्तीला जर रोजगार भेटला नाही तर त्या व्यक्तीला जो पगार भेटतो त्या पगाराच्या 25% काय दिला जाईल, तर रोजगार बेरोजगारी भत्ता दिला जाईल. उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीला मनरेगाच्या अंतर्गत 200 रुपये पगार असेल आणि त्या व्यक्तीला समजा वर्षातील पहिल्या 30 दिवसामध्ये जर रोजगार भेटला नाही तर त्या व्यक्तीला 25% म्हणजे किती रुपये, 50 रुपये काय दिला जाईल, बेरोजगारीचा भत्ता दिला जाईल असं म्हटलेलं आहे. आता समजा पहिले 30 दिवसानंतर पुढेही समजा त्या व्यक्तीला जर रोजगार भेटला नाही तर प्रत्येक महिन्याला 50% रोजगार भत्ता दिला जाईल, म्हणजे महिन्याला नाही सॉरी प्रत्येक दिवसाचा जो रोजगार भत्ता असणार आहे तो 50% असणार आहे. म्हणजे दिवसाला जर 200 रुपये हजेरी असेल त्या व्यक्तीला आणि त्या व्यक्तीला जर रोजगार भेटला नाही आहे तर 100 रुपये त्याला रोजगार दिला जाईल, किंवा रोजगार म्हणजे बेरोजगारीचा भत्ता दिला जाईल असं म्हटलेलं आहे. म्हणजे याच्यातून आपल्याला काय समजलं बघा, वर्षातील 12 महिन्यापैकी पहिले 1 महिना जर रोजगार भेटला नाही आहे तर त्या व्यक्तीला 25% बेरोजगारी भत्ता दिला जाईल, तिथून पुढेही भेटला नाही तर 50% बेरोजगारीचा भत्ता दिला जाईल असं सांगितलेलं आहे. पाचवा मुद्दा काय देण्यात आलेला आहे बघा, 5 किलोमीटर क्षेत्राच्या बाहेर जर समजा रोजगार असेल म्हणजे काम असेल तर त्या व्यक्तीला जे पगार असणार आहे त्या पगारामध्ये +10% अतिरिक्त मजुरी दिली जाईल. म्हणजे समजा 200 रुपये पगार असेल प्लस त्याच्यामध्ये 10% ऍड केले जातील, म्हणजे किती, 220 रुपये त्या व्यक्तीला पगार दिला जाईल, दिवसाची मजुरी दिली जाईल. 20 रुपये वरचे काय आहे तर या 10 किलोमीटरच्या सॉरी 5 किलोमीटरच्या बाहेरील काय आहे तर तो एरिया आहे, म्हणून 10% अतिरिक्त मजुरी त्या व्यक्तीला दिली जाईल. सहावा मुद्दा काय देण्यात आलेला आहे बघा, मजुरीचे जे दर आहेत ते प्रत्येक राज्यांच्यामध्ये काय तर वेगवेगळे देण्यात आलेले आहेत. हाही मुद्दा विचारला जाऊ शकतो बघा, प्रत्येक राज्यामध्ये मजुरीचे दर काय तर वेगवेगळे आहेत. महाराष्ट्रामध्ये साधारणतः 250 रुपये म्हणजे 247 रुपये होतं, चेंज होत आहे बघा थोडी याच्यामध्ये चेंजेस जो आहे तो चेंजेस एक्सेप्टेबल आहे, तो स्वीकारू शकता कारण हा परीक्षेला कधी विचारणार नाही आहेत. पण तुम्हाला माहिती पाहिजे की प्रत्येक राज्यांच्यामध्ये वेगवेगळा काय मजुरीचा दर आहे. पण एक अपवाद आहे की महिलांच्यासाठी या महात्मा गांधी ग्रामीण राष्ट्रीय रोजगार हमी योजनेच्या अंतर्गत काय असेल तर 33% रिझर्वेशन मनरेगाच्या अंतर्गत महिलांना देण्यात येणार आहे. आणि सातवा मुद्दा जो आहे तो आत्ता अलीकडेच ॲड करण्यात आलेला आहे. या सातव्या मुद्द्यामध्ये काय सांगितलेलं आहे, 2016 ॲड केलेलं आहे की जी काही कामं असतील मनरेगाच्या अंतर्गत त्याच्यामध्ये 60% कामे जी असणार आहे ती कृषी क्षेत्राशी संलग्न असावी असं सांगण्यात आलेलं आहे. आणि याचा जो खर्च असणार आहे तो 60-40 असेल, म्हणजे केंद्राने 60% करायचा, राज्याने 40% करायचा आहे. तो जर डोंगराळी वाळवंटी भागातील किंवा हिमालय भागातील राज्य असतील तर त्यांच्यासाठी जो रेशो आहे तो किती आहे तर 90-10% आहे, म्हणजे 90% केंद्राने करायचा आणि 10% त्या राज्याने करायचा आहे. अशा प्रकारचे हे महत्त्वाचे 8 मुद्दे जे आहेत मनरेगाच्या बाबतीमध्ये आहेत, व्यवस्थित समजून घ्या, नोट डाऊन करून घ्या, कारण हे मुद्दे परीक्षेला विचारले जाऊ शकतात ऑप्शन म्हणून. ठीक आहे, नेक्स्ट योजना जी आहे ती प्रधानमंत्री ग्राम सडक योजना. प्रधानमंत्री ग्राम सडक योजना, ग्रामीण भागामध्ये बघा प्रत्येक गावामध्ये आता सिमेंट काँक्रीटचे रोड तयार करण्यात आलेले आहेत, गावागावामध्ये 12 मही रोड तयार करण्यात आलेले आहेत. तर हे सर्व जाते श्रेय प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या बाबतीमध्ये. पहिला मुद्दा बघा, 25 डिसेंबर 2005 पासून प्रधानमंत्री ग्राम सडक योजना चालू केलेली आहे. 100% केंद्र पुरस्कृत आहे, याचा अर्थ जो खर्च असणार आहे तो 100% केंद्राच्या मार्फत केला जाणार आहे. मेन उद्देश काय आहे बघा,
सर्व जे न जोडलेली खेडे आहेत, रस्त्याने न जोडलेली जी खेडे आहेत, त्यांना 12 माही रस्त्याने जोडलं जाईल असं म्हटलेलं आहे प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या अंतर्गत. ह्याच्यासाठी लोकसंख्येची एक क्रायटेरिया दिलेला आहे किंवा पात्रता दिलेली आहे. समजा सपाट प्रदेश असेल एखाद्या गावचा, तर 500 पेक्षा अधिक लोकवस्ती असणे आवश्यक, आणि डोंगराळ आदिवासी असेल किंवा वाळवंटी किंवा डाव्या प्रभावित प्रदेशासाठी 250 पेक्षा अधिक लोकसंख्या किंवा लोकवस्ती असणे आवश्यक, आणि त्यांना 12 माही सिंगल रोडने रस्त्याने जोडले जाईल असं सांगण्यात आलेलं आहे. याची एक आकडेवारी डिसेंबर 2015 आली होती बघा, त्या आधारावरती 84% जे एकूण काम ठरवलेलं होतं ना, त्यातील 84% काम काय झालेलं आहे तर पूर्ण झालेले आहे. आणि जर आपण रस्त्यांचाच विचार केला तर देशामध्ये खूप अशा प्रकारचे रस्ते, म्हणजे राष्ट्रीय लेवलचे रस्ते आहेत, त्याचबरोबर राज्य लेवलचे रस्ते, जिल्हा लेवलचे रस्ते आहेत, आणि ग्रामीण भागातील रस्ते आहेत. याच्यामध्ये सर्वात जास्त लांबीचे रस्ते कोणते आहेत, तर ग्रामीण भागातील रस्त्यांची लांबी सर्वात जास्त आहे, कारण दोन दोन गावांच्यामध्ये जोडलेले काहीतरी रस्ते आहेत, त्यामुळे सर्वात जास्त लांबी त्यांची आहे. पुन्हा एकदा शॉर्टमध्ये याचे रिव्हिजन करतो बघा. 25 डिसेंबर 2005 पासून ही योजना चालू झाली. 100% केंद्र पुरस्कृत आहे. सर्व न जोडलेली खेडी गावे जे आहेत त्यांना 12 मे रस्त्याने जोडणे. सपाट प्रदेशासाठी पात्रता किती आहे, तर 500 पेक्षा अधिक लोकवस्ती असणे आवश्यक. डोंगराळ आदिवासी वाळवंटी किंवा डाव्या प्रभावित प्रदेशासाठी 250 पेक्षा अधिक लोकवस्ती असणे आवश्यक. सिंगल 12 मे रस्त्याने जोडणे आवश्यक. आणि डिसेंबर 2015 रोजी आकडेवारी आली, त्यावेळी असं सांगितलं की 84% रस्त्यांचे बांधकाम पूर्ण झालेलं आहे. आणि शेवटची एक छोटीशी योजना जी आहे ती योजना आहे भारत निर्माण योजना. भारत निर्माण योजना या योजनेवरती प्रश्न विचारला होता, त्यामुळेच मी योजना ही घेत आहे. या भारत निर्माण योजनेची सुरुवात जी होती ती 16 डिसेंबर 2005 पासून करण्यात आलेली आहे. आता या योजनेचा मेन उद्देश काय आहे बघा, की ग्रामीण पायाभूत संरचनेसाठी एक बिझनेस प्लॅनच त्यांनी दिलेला आहे. ज्या 6 पायाभूत सुविधांच्या विकासावरती भर दिलेले आहेत, ते 6 पायाभूत सुविधा कोणत्या कोणत्या आहेत बघा. ग्रामीण पेयजल असेल, त्याचबरोबर ग्रामीण गृहनिर्माण आहे, ग्रामीण दूरसंचार असेल, ग्रामीण दूरसंचार असेल, चौथा आहे ग्रामीण रस्ते असेल, पाचवे ग्रामीण विद्युतीकरण आहे, आणि 6 नंबरचा आहे ते जलसिंचन. आता याच्यावरती प्रश्न काय विचारलेला आहे बघा, भारत निर्माण योजनेच्या अंतर्गत कोणत्या 6 सुविधांच्या विकासावरती भर दिलेला आहे असा एक प्रश्न विचारलेला होता. भविष्यामध्ये असा प्रश्न विचारू नये, जरी विचारला तरी त्याच्यासाठी आपण तयार असणं गरजेचं, आणि त्या उद्देशाने काय घेतलेलं आहे, तर हा मी ही योजना घेतलेली आहे. तर अशा पद्धतीच्या काय, तर ह्या महत्त्वाच्या योजना बेरोजगारी कमी करण्यासाठी, दारिद्र्याचं प्रमाण कमी करण्याच्या संदर्भातील आहेत. मी इथं थांबतो. व्हिडिओ आवडले असेल तर मित्रांनो लाईक आणि सर्वात महत्त्वाचं शेअर नक्की करा, आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत, वंदे मातरम.